Friends, friends, today we are going to begin new poem, and the name of the poem is the Inchcape Rock. The poem is very big. Total seventeen quatrains are there. Quatrains means a stanza of four lines. Total seventeen quatrains are there. But I will try to finish in a single video. Uh, we have seen that there were very big lessons, Astrologers day and on saying please, both the lessons we finished in a single video and i have not given only summary but i gave minute details each and every description of those lessons i have given so i'll try to complete this poem in a single video and we will cover everything i hope you like my channel my videos i request you to like the videos i request you to subscribe the channels and share it with maximum number of your friends please all right let us begin with the story the inchcape rock दिस पोईम इज रिटन बाय रॉबर्ट साऊदी दिस रॉबर्ट साऊदी इज व्हेरी फेमस फॉर हीज बॅलर्स बॅलर्स काय असतं की काइंड ऑफ ड्रॅमॅटिक पोईम असते त्याच्यात स्टोरी असते ती स्टोरी रोमॅन्टिक असते बॅलट स्पेशली इट कॅन बी ड्रॅमॅटिक इट कॅन बी रोमॅन्टिक अँड इट कॅन बी फनी अल्सो मराठीत आपण त्याला पोवाडा म्हणतो त्यावरून आपल्याला लक्षात येईल की पोवाडा काय असतो अ काइंड ऑफ अ पोयम दॅट प्रेझेज संबडी स्पेशली अवर हिरोज शिवाजी महाराजांसारखा जो आपला हिरो आहे त्याचं त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण ज्या कविता लिहिल्या आहेत त्यांना आपण बॅलड किंवा पोवाडा म्हणतो सो यू अंडरस्टूड वॉट इज बॅलड इन दिस बॅलड देर इज अ स्ट्रगल बिटवीन टू क्वालिटीज दॅट इज व्हर्च्यूज अँड एविल संघर्ष आहे चांगले आणि वाईटाचा छानपैकी रंगवलेला आहे वन मोर थिंग द साऊदीज पोएट्री हॅज वन स्पेशल एलिमेंट दॅट इज सुपर नॅचरल एलिमेंट वी हॅव टू अंडरस्टँड इन दिस पोयम दॅट पर्टिक्युलर एलिमेंट ऑल्सो अँड थर्ड इम्पॉर्टंट थिंग देर इज अ पोएटिक जस्टिस इफ यू डू गुड गुड विल बी गुड विल हॅपन टू यू अँड इफ यू डू बॅड बॅड विल हॅपन टू यू चांगलं कराल चांगलं होईल वाईट कराल वाईट होईल असं जे पोएटिक जस्टिस असतं ते त्यांच्या बॅलडमध्ये त्यांच्या कथांमध्ये आहे ह्या स्टोरीमध्ये सुद्धा आहे चला बघूया नो स्टर इन द एअर नो स्टर इन द सी द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव नो मोशन हर किल वॉज स्टेडी इन द ओशन आता इन्स्केप रॉक वगैरे काय हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे परंतु ज्यावेळेस तो संदर्भ येईल त्यावेळेस यातले जे कॅरेक्टर्स आहेत ते पण ज्या वेळेस येतील त्याबद्दल तुम्हाला मी अधिक माहिती सांगणार आहे तर पहिला स्टानजा काय सांगतो नो no स्टर इन द एअर नो no स्टर इन द सी हवेत बिलकुल हालचाल नाही त्यामुळे समुद्राच्या पाण्यातसुद्धा हालचाल नाही द शिप वॉस्ट <coughs> स्टील आय शी कुड बी शिपसाठी शी हे प्रोनाऊन वापरलेलं आहे जहाजसुद्धा जेवढं शकेल तेवढं शांत होतं हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिवड नो मोशन आता हेवन म्हणजे तर स्वर्ग पण या ठिकाणी हेवनचा अर्थ काय काय घ्यायचा आहे आपल्याला आकाश आकाशातून कुठल्याही प्रकारचं मोशन सेल्सला मिळत नव्हतं सेल्स म्हणजे काय पूर्वीच्या काळीची जी जहाजं होती त्याला शिडं असायची त्या शिडांना कापड बांधलेलं असायचं असं कर्व आकाराचं तर जे कर्व आकाराचं जे कापड आहे त्याला आपण काय म्हणतो सेल्स म्हणतो त्या सेल्सला हवाच मिळत नव्हती आकाशातून म्हणजे हेवनमधून अँड दॅट्स वाय देर वॉज नो मोशन अँड द सी वॉज व्हेरी कूल सायलेंट ॲट

जात होत्या पुन्हा खाली येत होत्या आणि इथे पहिल्यांदा इंचकॅप रॉकचा संदर्भ आलेला आहे त्या इंचकॅप रॉकवरून जाणाऱ्या लहरींचा कुठलाही आवाज येत नव्हता वेव्हचा कुठलाही आवाज येत नव्हता काय इंचकॅप रॉक स्कॉटलंड नावाचा नावाचा देश आहे त्या स्कॉटलंड नावाचा जो देश आहे त्या देशाच्या किनाऱ्यापासून अठरा किलोमीटर अंतरावर एक रीफ आहे रीफ रीफ म्हणजे असा खडक की जो पाण्यात जेमतेम बुडालेला असतो इतर वेळेस समुद्र शांत असतो तेव्हा तर तिरीफ आपल्याला दिसते पण जेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक जर वाढली मोठ्या मोठ्या लाटा व्हायला लागल्या त्यावेळेस मात्र आपल्याला तिरीफ दिसत नाही तो डोंगर डोंगर म्हणूया कारण तो खाली खूप मोठा आहे ना समुद्राची खोली बरीच मोठी असते परंतु वरती आपल्याला तो थोडासाच दिसतो तर अशा तर थोड्याशाच दिसणाऱ्या रॉकला काय म्हणतात रिफ आणि त्याला काय नाव देण्यात आलेलं होतं इंच रॉक तर त्या इंचकेप रॉकवरून जाणाऱ्या लाटा सहज जात होत्या येत होत्या त्यांच्या कुठल्याही प्रकारचा आवाज येत नव्हता आणि तिथे एक बेल पण होती इंचकेप बेल हा काय प्रकार आहे ते पुढे मी तुम्हाला समजून सांगणार आहे तर त्या बेलला पण मूवमेंट नव्हती शांत होती बेलचाही आवाज येत नव्हता कारण इंचकेप बेल त्या ठिकाणी मूव्ह होत नव्हती द ॲबाउट ऑफ ॲबर ब्रॉथॉक हॅड प्लेस दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक ऑन अ बॉय इन द स्टॉम इट फ्लोटेड अँड स्वंग अँड ओवर द वेव्ज इट्स वॉर्निंग रॉंग आता एक ॲबर ब्रॉसॉक नावाचं चर्च आहे त्या चर्चमधले एक प्रमुख प्रिस्ट आहेत फादर आहेत त्यांचं नाव ॲबर्ट आहे आता त्यांचं ऑब्झर्वेशन होतं त्या ठिकाणी ही ऑलवेज माय टॅव सीन दॅट द प्लेस वॉज व्हेरी डेंजरस स्पेशली ड्यूरिंग द स्टॉम वादळाच्या काळात आजूबाजूने येणाऱ्या जहाजांना वादळाच्या काळात ती दिसणार नाही त्या ठिकाणी टक्कर होईल आणि मोठा ॲक्सिडेंट होईल आणि जीवितहानीसुद्धा होईल त्यामुळे त्यांनी काय केलं द ॲव्हर्ट ऑफ एव्हर बॉझॉक हॅड प्लेस दॅट बेल ऑन द इंचकॅप रॉक त्यांनी त्या इंचकॅप रॉकवर ठेवली होती काय बेल ठेवली होती ऑन अ बॉई इन द स्टॉम इट फ्लोटेड अँड स्वंग कशावर ठेवली होती ती बेल ही कॉन्सेप्ट समजून घ्या बॉई स्टॉमच्या काळात काय होईल की ते बॉय काय करेल तरंगेल तरंगेल आणि स्वंग हेलकावे घेईल अँड ओवर द वेव्ज इट्स वॉर्निंग राउ आणि हेलकावे घेतले की त्याच्यावर टांगलेली बेलसुद्धा हेलकावे घेईल वाजेल आणि लगेच वॉर्निंग बेल देईल आता काय असतं आहे बॉई तुम्ही जर गुगलून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की बॉई काय असतो एक काहीतरी असा ऑब्जेक्ट तुम्हाला दिसेल मस्त कलरफुल छान छान ऑब्जेक्ट दिसेल ते पाण्यावर तरंगलेलं असतं आणि ते दिशा देतो वॉर्निंग देतं पण ते आजच्या काळातलं बॉय झालं आता ही कथा कधी घडली तुम्हाला सांगतो चौदाव्या सेंचुरीतली घटना आहे म्हणजे किती जुनी घटना आहे तर खूप जुनी घटना आहे तर त्या काळात जर बॉयचा विचार केला तर कसं असेल तर आपण सहज इमॅजिन करू शकतो पाण्यावर काय तरंगू शकतं लाकूड तर लाकडाला लाकूड बांधलं ला, असं मस्त असं फळीसारखं बनवलं ते तिथे ठेवून दिलं त्याच्यावरती पुन्हा एक असं मोठं हुबा लाकूड बांधलं आणि त्याच्यावर त्याला असा व्ही आकार आहे त्याच्यावरती बेल काय केली टांगून दिली जोपर्यंत रॉक पाण्याच्या वरती तोपर्यंत ते तरंगणार नाही पाण्याची पातळी वाढली की ते तरंगायला लागेल तरंगलं ला म्हणजे हेल का वेगील आणि त्याला बांधलेली बेल काय होईल हालेल आणि वाजेल कॉन्सेप्ट लक्षात आली ओके चला पुढे जाऊया आपण ती वॉर्निंग बेल असणार आहे आता व्हेन द रॉक वॉज हिड बाय द सर्जेस वेल द मरिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक अँड ब्लेश द एवट ऑफ ऑफ आता ज्यावेळेस खूप जोरात लाटा व्हायच्या अचानक पाण्याची पातळी वाढायची तो जो रॉक आहे तो पाण्याखाली झाकला जायचा दिसायचा नाही मात्र काय होणार आहे अँड दे न्यू द पेरिलस रॉक किंवा तो एकदा तो बॉई पाण्यावर तरंगायला लागला हिलकावे घ्यायला लागला बेल वाजली की त्यांना कळतं की तो जो डेंजरस खतरनाक रॉक आहे तो तिथे आहे कारण पाण्याची पातळी वाढल्यामुळे दिसत नाही अँड ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबर ब्रॉसॉक काय होईल दे विल ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉसॉक ते ॲबो ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉसॉकला ब्ले ब्लेसिंग देतील कारण जीव वाचवला ना जगात जर सगळ्यात मोठी कोणती गोष्ट असेल तर आपली जीव त्यानंतर येते आपला आणि आपल्या परिवाराचा मग न मग नंतर आपली संपत्ती तर तो, तो जीव गेला असता तर सगळं संपला असतं तो वाचवला कोणी ॲबरटॉप ॲबरब्रॉचा की म्हणून त्यांना खूप आशीर्वाद मिळायचे त्या ठिकाणी आता त्या दिवशी अजून काय परिस्थिती होती ज्या दिवशी हवा नाही त्यामुळे मुवमेंट नाही दुसरी गोष्ट द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे आकाशात स्पष्टपणे सूर्य दिसत होता लखलखत होता चमकत होता आणि अत्यंत आनंदाने ऑल थिंग्ज वेअर जॉय जॉयफुल ऑन दॅट डे काय कारण असेल पण त्या दिवशी प्रत्येक गोष्ट आजूबाजूची अत्यंत आनंदी दिसत होती जॉयफुल दिसत होती द सी बर्ड स्क्रीम डॅज दे व्हील्ड अराउंड समुद्र पक्षी घिरट्या घेत होते पाण्यावर आणि स्क्रीम्ड जोरजोरात चित्कारत होते अँड देअर वॉज जॉईन्स इन देअर साऊंड आणि आवाजात काय होता त्यांचा आनंदच होता आता पक्ष्यांना पण ती सवय बघा तुमच्यासारखी आपण बघतो कधी कधी आपल्या आजूबाजूला अचानक एखादी गाडी जोरात जोरात जाते आपल्या शेजारून दोन तीन मुलं बसलेली असतात काय त्यांच्या डोक्यात हवा घुसते खूप आनंद व्हायला जोर लागतो त्यांना घेणं नाही देणं नाही आणि जोरजोरात ओरडायला लागतात काहीतर मस्त कपडे वगैरे काढून पण फिरवतात पक्ष्यांना पण ती सवय आहे थोडंशी आनंदाने ते ओरडत आहेत लगेच पक्ष्यांपासून प्रेरणा घ्यायची गरज नाही थोडं कंट्रोल ठेवा कारण तुम्ही जरी एक्सपर्ट असले गाडी चालवायला तरी इतरांना प्रॉब्लेम असू शकतो घाबरू शकतात पडू शकतात त्यामुळे आपण संयम ठेवला पाहिजे प्लीज तर ते जे पक्षी आहेत खूप आनंद आहे त्यांच्या आवाजामध्ये द बॉय ऑफ द इंचकॅप बेल वॉज सीन वातावरण शुद्ध आहे निरभ्र आहे आणि ती जी बेल आहे इंचकॅप बेल स्पष्ट दिसत होती द डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन हिरवागार असा तो समुद्र आहे आणि त्याच्यावर मस्त एक काळा ठिपका दिसत होता डार्कर्स पेक टायनी डॉट सर रॅब द रोवल हिज डेक अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक आधी आपलं पहिलं कॅरेक्टर आलं ॲबर्ट ऑफ ॲबर ब्रॉथॉक लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्याने बेल बांधली चांगलं काम केलं दुसरं कॅरेक्टर आलं सर रॅल द रोवर कोण आहे या पुढे आपल्याला माहिती कळेल आत्ताच सांगायची गरज नाही तो डेकवर चालतोय अँड ही फिक्स्ड इज आय ऑन द डार्कर स्पेक तो जो डार्कर्स पेक म्हणजे काय इंचकॅप रॉकवर ठेवलेली ती बेल डार्क दिसते त्याच्यावर त्याने आपले आईस काय केले फिक्स्ड केले नजर खिळवली एका ठिकाणी ही फेल्ड द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग आणि ते बघत असताना अचानक त्याला आनंद व्हायला लागला स्प्रिंग स्प्रिंग म्हणजे काय वसंत ऋतू वसंत ऋतूमध्ये जो आनंद होतो तो आनंद त्याला त्या बेलकडे बघाय बघून झाला इट मेड इम हिसल आणि त्या आनंदात तो मस्त शेट्टी वाजवायला लागला इट मेड इम सिंग त्यामुळे त्या गाणंसुद्धा गायला लागला हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस मर्थफुल आनंदाने भरून गेलेलं आहे एक्सेस म्हणजे जास्त प्रमाणात मराठीत सांगायचं तर मर्थफुल एक्सेस आनंदाने त्याचं मन उच्चंबळून यायला लागलं बट द रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस आता तो जो आनंद होता तो चांगला होता का अजिबात नाही विकेडनेस क्रूर आनंद होता काहीतरी त्याच्या मनात वाईट कल्पना आली म्हणजे आपल्याला इथे आता वाईट व्यक्तीची ओळख झाली ॲबॉट ऑफ ॲबरब्रथक चांगल्या व्यक्तीचं प्रतीक आहे चांगल्या क्वालिटीचं प्रतीक आहे व्हर्च्यूचं प्रतीक आहे आणि या ठिकाणी हा जो रोवर रो� आहे राल दरोवर कशाचं प्रतीक दिसतं आपल्याला वाईट म्हणजे एव्हिल म्हणजे व्हाईस या गुणाचं दोषाचं प्रतीक आहे विकेडनेस असुरी आनंद घ्यायचा आहे त्याला त्याच्या डोक्यात काहीतरी वाईट कल्पना आली हीज आय वॉज ऑन द इंचकॅप फ्लॉट त्या तरंगणाऱ्या बॉईवर त्याचं लक्ष होतं कोथ ही तो म्हणाला माय मेन पुट आउट द बोट बोट काढा मोठ्या जहाजावर छोट्या छोट्या बोट्स असतात काही छोट्या कामासाठी आपण त्या काढतो आणि जातो त्याने ती बोट काढायला लावली अँड रो मी टू द इन्स्कॅप रॉक इन्स्कॅप रॉककडे रो म्हणजे ते वल्लवत घेऊन जा अँड आय विल प्लेक द ॲबोट ऑफ ॲबर ब्रॉथॉक आणि आज मी ॲबॉट ऑफ ॲबर ब्रॉथॉकला काहीतरी वेदना देणार पीडा देणार काहीतरी वाईट काम करणार द बोट इज लोवर्ड द बोटमॅन रो जहाजावरून बोट खाली उतरवण्यात आली बोटमॅनने ती वल्लवत नेली अँड टू द इंचकॅप रॉक दे गो इंचकॅप रॉकपर्यंत ते पोचले सर रॅल बेंट ओवर द बोट थोडी लांब अंतरावर होती कायतरी करायचं आहे त्याला त्या बेलला तिथपर्यंत जाण्यासाठी थोडा तो वाकला आणि काय केलं अँड कट द बेल फ्रॉम द इंचकॅप फ्लोट आता तो फ्लोटिंग करणारा जो बॉय होता त्याच्यावर टांगलेली ती बेल होती त्या वाईट माणसाने ती बेल कापून टाकली वाईट काम केलेलं आहे ती बेल अनेकांचा जीव वाचवत होती अनेक ऑफ ॲबर्टॉ ॲबरब्रॉथॉकला आशीर्वाद देत होते चांगल्या माणसाला चांगल्या लोकांनी आशीर्वाद दिलेले वाईट माणसाला सहन होत नव्हतं जेलसी नावाचा प्रकार आहे या ठिकाणी त्या जेलसीतून त्याने ती बेल कापून टाकली डाऊन संग द बेल विथ गर्गलिंग साऊंड बेल खाली पडली आणि पाण्यात बुडताना जो आवाज होतो गर्गलिंग तो साऊंड झाला म्हणजे गुडगुड आवाज झाला द बबल्स रोज अँड बस्ट राऊंड बुडताना बबल्स बाहेर येतात ते आले फुटले कोच सर रॅल्फ रॅल्फ म्हणाला काय द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक ओंट ब्लेज द ॲबॉट ऑफ एबर ब्रॉथॉक आता जो कोणी या खडकाजवळून जाईल इथून पुढे ॲबॉट ऑफ ॲबर ब्रॉथॉकला आशीर्वाद देणार नाही हीच ती त्याची जेलोसी होती सर रॅल्फ द रोवर सेल्ड अवे आता तिथून निघून गेला तो सेल्ड अवे आपलं जहाज घेऊन गेला ही स्कॉवर्ड द सीज फॉर मेनिअ डेज बऱ्याच दिवस तो तिथे मस्त आनंदाने फ्रीली एनर्जेटिकली फिरत राहिला समुद्रात वाईट माणूस आहे त्याचं काम काय तिथं त्याचं काम आहे लुटालूट करणं अत्यंत उत्साहाने तो येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना लुटत होता पायरेट समुद्र लुटारू आहे तो अँड नाव ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर आणि ती लूट केल्यामुळे त्याच्याकडे भरपूर संपत्ती जमा झाली आणि तो भरपूर श्रीमंत झाला ही स्टीअर्स ही स्कोर्स फॉर स्कॉटलँड शोअर त्याला वाटलं आता भरपूर पुरेशी संपत्ती झाली मस्त आता जाऊ ऐशाराम म्हणून त्याने आपला मोर्चा स्कॉटलँडकडे वळवला आता तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं रॉबर्ट सावदी म्हटलं म्हणजे त्याच्या कवितेमध्ये काय येतं सुपर नॅचरल एलिमेंट म्हणजे काय आजूबाजूला काहीतरी अदृश्य शक्ती ती काम करते असं स्पष्ट काहीतरी दर्शवलेलं असतं त्याच्या कवितांमध्ये आता काहीतरी घडतं आहे त्याने आपला मोर्चा आपल्या शहराकडे वळवला आपल्या देशाकडे वळवला सो थिक एज वर स्प्रेड्स द स्काय आणि अचानक आकाशात थिक अत्यंत दाट हेज धुकं पसरतो दे कॅनॉट सी द सन ऑन हाय आकाशातला सूर्यसुद्धा दिसत नाही तितकं डार्क द विंड ॲट ब्लो न गेल ऑल डे दिवसभर म्हणजे अंधारे हां धुकं आहे काहीच दिसत नाही आणि वरून काय झालेलं आहे प्रचंड मोठं वादळ दिवसभर घुंगावते सुपर नॅचरल एलिमेंट काहीतरी काम करत आहे ॲट इव्हिनिंग इट ॲट डाईट अवे सायंकाळ होते आणि वादळ शांत होतं आता अचानक हे वादळ कुठून आलं अचानक धुकं कुठून आलं हे सांगण्याचं अस सांगायचं असतं क रॉबर्ट साऊदीला की सुपर नॅचरल एलिमेंट काहीतरी काम करतो आपण त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही ते कवी आहे कवी ते काहीतरी वर्णन करतो आहे ऑन द डेक द रोवर टेक्सी स्टँड आता या ठिकाणी का होतं की हा जो रोवर आहे आपल्या जहाजाच्या डेकवर ठाण मांडून बसतो काय बरं सो द डार्क इट इज दे सी नो लँड जरी वादळ शमलेलं आहे पण डार्क अंधार पडलेलं आहे कारण सायंकाळी वादळ शांत झालं म्हणजे आता अंधार पडत आहे आपल्याला एक कनेक्शन जोडता आलं पाहिजे मग ती गंमत आपल्याला कळते स्टोरीमधली कोच सर रॅल इट विल बी लायटरसून रॅल काय म्हणतो आपल्या माणसांना आता थोड्या वेळात प्रकाश येईल का बरं म्हणतो येतो तसं फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून रायझिंग मून आता दिसतं आहे मला पहाट झाल्यासारखं आता सूर्य उगवण्याच्या आधी थोडंसं प्रकाश चमकतो थोडंसं उजाडतं त्याला आपण पहाट म्हणतो इंग्लिशमध्ये डॉन म्हणतो त्याच प्रकारचा डॉन त्याच प्रकारचा उजेड दिसतोय कशामुळे येतो चंद्र उगवण्याची ती प्रोसेस सुरू झालेली आहे आणि तो अंधुकसा प्रकाश त्याला दिसतोय कान्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर कांस्ट सी ए एन एस टी कान्स्ट कांस्ट या शब्दाचा अर्थ चुकून आपल्याकडनं कॅनॉट घेतला जाऊ शकतो कॅनॉट अर्थ नाही होताचा त्याचा अर्थ होतो फक्त कॅन कॅन या शब्दाला जुन्या काळात ये, काय म्हणायचे जुन्या इंग्लिशमध्ये काय म्हणायचे कान्स्ट तो म्हणतोय कान्स्ट यअर मी ऐकू शकत नाही आहे काय सॉरी अर्थ त्याचा कांस्ट म्हणजे कॅनॉट नाही घ्यायचा आहे आपल्याला कॅन घ्यायचा आहे मी ऐकू शकतोय द ब्रेकर्स रोअर ब्रेकर्स म्हणजे मोठी लाट त्या लाटेची गर्जना मी त्या लाटेची मोठ्या लाटेची गर्जना ऐकू शकतोय एक खलाशी म्हणाला फॉर मी थिंग्स वी शूड बी नियरर द शोर मला असं वाटतं मी थिंक म्हणजे आय थिंक मला असं वाटतं की कि आपण किनाऱ्याच्या जवळ पोचलो नाव वेर वी आर आय कॅनॉट टेल वादळ होतं दुखं होतं त्यामुळे तो म्हणतोय की मला माहीत नाही पण आता आपण कुठे आहोत बट आय विश आय कूड हिअर द इंचकेप बेल आणि त्या सुपर नॅचरल पॉवरमुळे अशी वेळ त्यांच्यावर आली की त्यांना कशाची आठवण आली इंचकेप बेलची तो म्हणतो मला मात्र मनापासून वाटते की आता आपल्याला बिंच केप बेलचा आवाज आला पाहिजे होता त्यांनीच ती बेल तोडली आणि त्यांनाच ती ऐका ऐकू यायला होती अशी वेळ त्यांच्यावर आली दे हेअर नो no साऊंड त्यांना कुठलाही आवाज येत नव्हता का बरं द स्वेल इज स्ट्रॉंग त्या उसवणाऱ्या लाटा फार मोठ्या होत्या स्वेल म्हणजे मोठ्या लाटा पण आणि वाढत जाणारा आवाज पण तो आवाज त्या लाटा त्यांच्यामुळे त्यांना कुठलाही आवाज येत नव्हता दो द विंडात फॉलन दे ड्रिफ्ट अलॉग पुन्हा इथे या होळीत प्रचंड गंमत आहे काय दोदे विंड्यात पॉलन हवा थांबली होती वारा थांबला होता था। जरी वारा थांबला होता था, दे ड्रिफ्ट लावून पण त्यांचं जहाज सरकतंय कुठंतरी सुपर नॅचरल एलिमेंट पुन्हा काय तरी जादुई शक्ती काम करते आजच्या जगात आपण हे मान्य करणार नाही आपण याच्यावर विश्वास ठेवणार नाही चौदाव्या चिंचा म्हणजे फुर जुनी गोष्ट आहे त्यावेळेस सगळ्याच गोष्टी प्रचंड अंधश्रद्धा होती याच्यामागे असतं काहीतरी काही गोष्टी आपल्याला कळत नाही त्या काळात तो सुपरनॅचरल एलिमेंट आणतो आहे म्हणून वारा थांबलेला आहे तरी जहाज सरकतोय तो सांगतोय टील द व्हेसल स्ट्राईक्स विथ अ शिवरिंग रॉक शिवरिंग शॉक आणि केव्हापर्यंत ते जहाज सरकत होतं की अचानक ते व्हेसल म्हणजे जहाज जहाजाचं मोठं जे भांडं आहे ते कशावर तरी जाऊन आदळलं विथ अ शिवरिंग शॉक आणि असा कंप मोठा शॉक बसला ओ क्राईस इट इज द इंचकेप रॉक आणि आदळल्यावर लक्षात आलं की ते कशावर आदळलेले होते इंचकेप रॉकवर आदळले होते आणि आत्ता तो म्हणतो अरे देवा हे तर इंचकेप रॉक आहे पण उशीर झाला होता कारण इंचकेप बेल तोडून टाकली होती त्यांनीच खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यात आज ते, ते पडले होते सर द दरो टोर ही सेअर वेड्या वेडा पिसा झाला द रालदरो आपले केस वेड्यासारखे के ओढू लागला ही कस्ट हिमसेल्फ इन इज डिस्पेअर प्रचंड निराश झाला आणि त्या नैराशेत तो स्वतःला शिवाश्राम देऊ लागला द वेव्ज रश इन एव्हरी साईड सगळ्या बाजूनी त्या लाटा पाण्याच्या जहाजात शिरू लागल्या कारण जहाजा जहाज या ठिकाणी मोठी टक्कर झालेली होती जहाज तुटलेलं होतं आणि लाटा आज शिरू लागल्या द शिप इज शिंकिंग बेन द टायड आणि हळूहळू ते जहाज पाण्यात बुडायला लागलं बट इवन इन दिज फियर मरतो मरतोय आता कसली भीती मरतानाही त्याला कसली तरी भीती वाटली वन ड्रेडफुल फुल साऊंड कुड द रोवर हिअर तो रॅल द रोअर होता त्याला एक अत्यंत भयंकर असा आवाज ऐकू येऊ लागला व साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल त्याला असं वाटलं ती बेल तर इंचकेपची इंचकेपची त्याने कापली होती त्या बेलचाच आवाज आहे असं त्याला वाटलं आता एक कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची ख्रिश्चन लोकांची जेव्हा कोणाचा मृत्यू होतो त्यावेळेस बेल वाजवली जाते त्या बेल वाजवण्याला वाजव वाजविण्याला नेल म्हणतात किंवा अनाऊन्समेंट करायची फ्युनरल प्रोसेसिंगची त्यावेळेससुद्धा ती बेल वाजवली जाते त्याला नेल म्हणतात म्हणजे ते काहीतरी मृत्यूशी संबंधित अशी ती, ती, ती बेल आहे ती नेल आहे ती बेल वाजते आणि ती बेल कोणती त्याला वाटते इंचकेप रॉक आणि काय वाटतंय त्याला द डेव्हिल बिलो वाज रिंगिंग हिज नेल आता त्याच्यासाठी जी बेल वाजवली जाते समुद्रातून एखादा डेविल त्याच्यासाठी ती बेल वाजवते असं त्याला वाटतंय ह्या ही कल्पना करून त्याला भीती वाटते डेविलची कल्पना करून चांगल्या व्यक्तीसाठी जेव्हा ही नेल वाजवली जाईल तेव्हा चांगलाच व्यक्ती वाजवेल आणि वाईट व्यक्तीसाठी जेव्हा ही नेज वा नेल वाजवली जाईल तेव्हा एखादा डेविलच वाजवेल ही संकल्पना आपल्याला समजली आपल्याला या स्टोरीची या कवितेची थीम समजली डू गुड गुड विल हॅपन टू यू डू बॅड बॅड विल हॅपन टू यू इफ यू डीग डिश फॉर अदर्स देअर इज पॉसिबिलिटी दॅट यू युअर सॅल्फ विल फॉल इन दॅट डिश तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डा खुदाल त्या खड्डात तुम्हीच पडू शकता ठीक आहे कविता संपली या ठिकाणी <coughs> लवकरच पुढची कविता पुढचे लेसन घेऊन येईल तरी पण पुन्हा एकदा सांगतो जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओ लाईक पण करत चला जरास थँक्यू धन्यवाद